अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांची सभा काल जामनेर शहरात भगीरथी मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली। जामनेर शहरात रोहित पवार यांचे फटाके फोडून व ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। या सभेत रोहित पवार यांनी तरुणांना मार्गदर्शन करत जामनेर तालुक्यात होत असलेल्या विकास कामांसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र यावे असे वक्तव्य देखील त्यांनी या सभेत केले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया, राष्ट्रवादीचे जिल्हा नेते संजय गरुड, डीके पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, युवक तालुकाध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष विलास राजपूत यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। Thank you.
राज्य सरकार फक्त घोषणा करतो पीक विम्याची रक्कम अजूनही केडीसी त्या ठिकाणी आलेली नाही।
फार प्रसिद्ध झालाय म्हणून दादा हा जळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर करावा हे निवेदन आपण 5 तारखेला आपल्या उपस्थित 11 वाजता जिल्हाधिकारी आम्ही देऊ आणि राष्ट्रवादी रस्त्यावर त्या ठिकाणी उतरेल आणि आंदोलन करेल तोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात राष्ट्रवादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो आणि बरोबर संबोधतो जय हिंद जय राष्ट्रवादी त्यानंतर हरीश भाई अल्पसंख्याकांचे प्रदेश अध्यक्ष हबीब भाई या स्वाभिमान सभेच्या नवीन भाई या स्वाभिमान सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना इथे संबोधित करतील विश्वजीत भैया असतील प्रशांतराव असतील उपस्थित सर
मान्यवर कार्यकर्ते पत्रकार वो विचाराला आणि आदरणीय पवार साहेबांना एकनिष्ठ असणारे तिथे उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते बंधुवारी भगिनी खरं तर मला असं वाटत होतं सभा छोटी होती कारण का आम्ही सांगितलं होतं थोडीशी छोटी ठेवावी पण पाचोरा आणि खऱ्या अर्थाने जामनेर तालुक्यातील ही जर छोटी सभा असेल तर आदरणीय पवार साहेबांना आपण विनंती करू आणि पवार साहेबांची सभा या भागात जाऊ मोठी सभा काय असते हे आपल्याला सर्वांना येत्या काळामध्ये दाखवून द्यायचं आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आज संघर्ष करत आहोत मला तुम्हा सर्वांना विचारायचंय की तुमच्या जीवनामध्ये तर संघर्ष आहेच ना आज आई वडील आपले कमी शिकले असले तरी कष्ट करता स्वतःच्या शेतामध्ये काम करता दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काम करता शहरी भागामध्ये छोटा मोठा एखादा व्यवसाय करता एखाद्याच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करता कमी शिकलं असले तरी संघर्ष करून आपली पुढची पिढी शिकली पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट आपली पुढची पिढी झाली पाहिजे त्यासाठी आपले पालक संघर्ष करतातच ना आपण सुद्धा शिकल्यानंतर चांगलं आपल्याला काम मिळालं पाहिजे कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे छोटा मोठा व्यवसाय आपल्याला चालू करता आला पाहिजे यासाठी आपण सर्वजण संघर्ष करतोच ज्या पद्धतीने तुम्ही सर्वजण आपण सर्वजण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये संघर्ष करतो तसाच एक संघर्ष असतो त्याला आपण विचाराचा संघर्ष चालू तुमची बातमी जेबीएन महाराष्ट्रवर बीएसएनवर जात पात न बघता धर्म न बघता आपण सर्वजण थोर व्यक्तींच्या जयंत्या साजरी करतो चालू चालू शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल त्यांच्या जयंत्या असतील आपण एकत्र येऊन का साजरी करतो कारण का त्यांचा विचार हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा असतो या सर्व थोर व्यक्तींनी संघर्ष केला जसा संघर्ष आपण करतो आपले आई वडील करतात आपल्या आधीच्या पिढीने केलाय तसा संघर्ष या सर्व थोर व्यक्तींनी केला म्हणून आज आपल्या सर्वांना संविधानाच्या माध्यमातून समान हक्क आहे आज मुली शिकू शकतात स्वराज्य काय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं कर्मवीर भाऊबंधांना असतील त्यांनी लोकांना दिशा दिली अब्दुल कलाम असतील साध्या छोट्या कुटुंबातून असलं तरी संघर्ष केल्यानंतर आपण या देशाचे प्रेसिडेंट बनू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि यांच्याकडेच आपण प्रेरणा घेत असतो आणि हा जो विचाराचा संघर्ष आहे आज तसाच आपल्या सर्वांना करावा लागतो तुम्ही म्हणाले काय फरक पडतो कारण का आज खऱ्या अर्थाने आपण आपल्या राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी आज संघर्ष करतोय आणि तुमच्या मतदारसंघामध्ये गेले 30 वर्ष तुम्ही सर्वजण संघर्ष करत आहात आज जर तुम्ही बघितलं तर आदरणीय पवार साहेब असतील नाही तर आमच्यासारखे पदाधिकारी कार्यकर्ते असतील आमदार असतील त्यांना सत्तेत जाण्याची संधी होती का नव्हती जागा आज आम्ही एका गटाबरोबर जाऊन भाजप बरोबर सत्तेत जाऊ शकलो असतो का नसतो एखादं पद मिळालं असतं आपल्या एखाद्या फॅक्टरीला मदत झाली असती व्यक्तिगत कामं आपली झाली असती पण ह्या सगळ्या सुख सुविधा असताना सुद्धा आपण विचाराला गद्दारी केली नाही आपण संघर्षाची भूमिका घेतली आमच्या मनामध्ये सुद्धा भीती आहे ना की आमच्यावर कारवाई केली जाईल आम्हाला अडचणीत आणलं जाईल पण राजकारणामध्ये पदासाठी आणि सत्तेसाठी फक्त आपण आलो नाही आपण एका विचारासाठी एका मार्गासाठी आणि
आहे आणि हा बंगला कशासाठी आणि कोणासाठी कोणाच्या हिमतीवर घेतलाय तर तुमच्या सर्वांच्या हिमतीवर घेतलेला आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी घेतलेला आहे, युवा पिढीच्या भविष्यासाठी घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल असा कसा संघर्ष की तुम्ही म्हणताय की युवांची पुढची पिढी त्यांचं भविष्य त्यांना संधी. मला तुम्हा सर्वांना विचारायचं जामनेरची जी एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मध्ये किती कारखाने आले सांगा. एमआयडीसी आहे का नाही? जर समजा एमआयडीसी असती एखादा प्रकल्प तिथं आला असता बाकी सगळं जर त्या एमआयडीसी मध्ये एखादी टेक्सटाईल पार्क एखादं जर आपल्याला कॉटन क्षेत्रामध्ये नाही तर कापूस क्षेत्रामध्ये एखादा व्यवसाय चालू शकलो असत तर तिथं कोण काम केलं असतं? कोणाला आधार काम मिळालं असतं सांगा. श्रीमंताच्या पोराला काम मिळालं असतं का सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना काम मिळालं असतं? आज शेतीवर आपण सर्वजण अवलंबून आहे. आज आपण सर्वजण कष्ट करून तुमच्यातले अनेक लोक छोटे मोठे ट्रान्सपोर्टचे व्यवसाय करतात. कुठेतरी फळं विकतो कुठेतरी काय जे जमेल ते आपण करत असतो पण आपल्या कुटुंबाची काळजी आपण घेत असतो. पण आपल्या या एमआयडीसी मध्ये जर कारखाने आले असते तर त्याचा नक्कीच फायदा हा आपल्या या भागामध्ये राहणारा जो युवा वर्ग आहे जो आज कामाच्या शोधासाठी जळगाव शहरामध्ये जातो, पुण्यामध्ये जातो, मुंबईत जातो, छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये जातो आणि तिथं आपल्याला काम कसं मिळेल याचा ते प्रयत्न करत असतात. तशीच गोष्ट आज महाराष्ट्राचे हक्काचे जे प्रोजेक्ट आहेत जे आपल्या राज्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत पण ते आपल्या राज्यामध्ये न येता आपल्या राज्यातून बाहेर जाऊन दुसऱ्या राज्यामध्ये त्यांच्या इलेक्शन साठी म्हणजे गुजरातमध्ये गुजरातच्या इलेक्शनच्या काळामध्ये हे सगळे प्रोजेक्ट तिथं जातात. मग मराठी माणसांनी काय करायचं? ज्या आई वडिलांनी कष्टातून मुलांना शिकवले परिस्थिती नसताना शिकवले या आई वडिलांनी जे काही स्वप्न आपल्या मुलांच्या माध्यमातून बघितलं मुलींच्या माध्यमातून बघितलं त्यांच्या स्वप्नाचं काय होतं? म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की ही जी आपली सर्वांची अस्मिता आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे युवांची जी पुढची पिढी त्यांना हाताला जे काम मिळालं पाहिजे त्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रयत्न केले जात नाही. आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती हो? गेल्या वर्षी कापूस आपण सर्वांनी मिळून उत्पादित केला विकला जातो का कापूस? आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही नागपूरमध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने कापूसचा प्रश्न मांडत होतो तेव्हा आपल्या या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये 22,000 कोटी रुपयाचा कापूस पडून होता. जर तुमच्या शेतामध्ये तुमच्या घरामध्ये 1,00,000 रुपयाचा जर कापूस असेल तर कापसाचं उत्पादन करण्यासाठी पैसे लागत नाही. बँकेकडनं पैसा नाही मिळाला तर तुम्ही व्याजावर पैसे घेतो व्याजाचं निकाल चालू राहत कापसाचे भाव वाढतील राज्य सरकार कुठेतरी मदत केले त्या हेतूतून आपण सर्वांनी कापूस आपल्या घरामध्ये ठेवला. नागपूरमध्ये हा विषय मांडल्यानंतर मुंबईमध्ये परत हा मुद्दा आम्ही मांडला होता पण तरी सुद्धा कापसाच्या बाबतीत सरकारकडनं कुठेही एखादं धोरण आणलेलं आपण सर्वांनी बघितलं का? बघितलं का? काय नाही आपल्या सर्वांना गृहित धरतात शेतकऱ्याला कष्टकऱ्याला गृहित धरतात. 2012 आपल्या जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन झालं होतं आठवतंय का? आठवतंय का? किती रुपये भावासाठी? किती रुपये? काय परिस्थिती आजची? 7,500 असू द्या नसू द्या तुम्ही विचाराचे जेव्हा पक्के असताना
तेव्हा तुम्हाला शेतकरी कष्टकरी हा दिसतो, त्याच्या अडचणी समजून समजत असतात, त्याच्या अडचणी सोडण्या सोडण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात, पण 17-13 नंतर जेव्हा तुम्ही सामान्य लोकांना विसरता तेव्हा सामान्य लोक कधीही तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून न्याय देत नसतात. 30 वर्षात काय झालं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण 2024 ला काय करायचंय हा निर्णय पूर्णतः तुमच्या सर्वांचा आहे. तसंच अनेक प्रश्न लोकांनी मला मगाशी गाडीमध्ये सांगितले. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात राम शिंदे नावाचे मंत्री होते, 5 वर्ष मंत्री होते, 5 वर्ष. आणि मंत्री असताना, कॅबिनेट मंत्री असताना 5 वर्षांमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो अजिबात माझ्या मतदारसंघामध्ये झाला नाही. ही माझ्या मतदारसंघातली परिस्थिती, तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? पाण्याच्या बाबतीत मोठे प्रोजेक्ट येणे अपेक्षित होत, अनेक विकासाची काम होणं अपेक्षित होत, पण ती काय झालेली आपल्या सर्वांना दिसत नाही. आज आपल्या जिल्ह्यामध्ये किती मंत्री आहेत? आता पूर्वी भाजपची सत्ता असताना एकच मंत्री असेल, मग त्यानंतर जेव्हा शिंदेगड फुटला मग भाजप ते एकत्रित आले तेव्हा 2 मंत्री झाले. 2 मंत्र्यांचं पट्टा का माहिती काय होत जाऊ दे, काय बोलत नाही. आता 3रे मंत्री आले, म्हणजे एक भाजपचे, एक शिंदे गटाचे आणि 3रे आमच्यातून चौकट निघून गेला त्या गटाचे. आता आमचे जे आज मंत्री झाले ते पूर्वी शेतकऱ्याच्या बाबतीत फार महत्वाचे मुद्दे मांडत होते. जेव्हा केव्हा आम्ही भेटायचो अधिवेशनामध्ये, कापसाच्या बाबतीत जेव्हा विषय मांडायचे तेव्हा ते कापसाचे गळ्यात घालायचे, गळ्यातले मग टोपी बनवायचे कापसाचे, कांद्याच्या बाबतीत माळ बनवायचे आणि भाजपच्या विरोधात लढत असायचे. जेव्हा जळगावमध्ये शासन आपल्या दारी झालं होतं बघा, तेव्हा कदाचित त्यांनी निषेध सुद्धा केला होता. ठीक आहे, आता संधी मिळाली, सत्तेत गेले, शेतकऱ्याला विसरले, कष्टकऱ्याला विसरले, मतदारांना विसरले. मला कळत नाही हे मंत्री झाल्यानंतर लोक का बदलतात, लोक का आपल्या मतदाराला आणि आपल्या मतदारसंघाला विसरतात, हे खरंच काय कळत नाही. कदाचित सत्ता डोक्यात जात असेल आणि ही जी सत्ता आहे ना ती लय मोठी सत्ता आहे, लय मोठी. आणि येत्या काळामध्ये आपल्याला या सत्तेची लोकशाहीच्या माध्यमातून शिकार करायची, पण शिकार करत असताना दगडाली नाही तर पिस्तुल्ली करायची नाही. करणार का? नाही. मग स्वतःच्या हितासाठी तुम्ही कुटुंब
कुटुंब बोलता स्वतःच्या स्वतःच्या हितासाठी तुम्ही पार्टी बोलता आणि सत्यकारानंतर म्हणता की आमच्या सोबत कुठेही टिकू शकत नाही. अरे तुम्हाला तुमच्यावर तुमच्या कार्यकर्त्यांवर एवढा विश्वास विश्वास असताना तर तुम्ही पक्षाला फोडलं नसतं. तुम्ही त्या कार्यकर्त्याच्या दमावर पदाधिकाऱ्यांच्या दमावर इलेक्शनला सामोरे गेले असता पण घाबरलाय तुम्ही आणि ते आम्हाला घाबरलेलं नाही तुम्हाला घाबरले तुम्हाला भाजप तुम्हाला घाबरलेलं आहे. भारतात परिवर्तन होते महाराष्ट्रात परिवर्तन होते आणि लोकांना ह्या सगळ्या लबाड गोष्टी कळलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना विचार महत्वाचा आहे लोकांना खऱ्या अर्थाने विकास महत्वाचा आहे आणि हे दडपशाहीचं जे राजकारण ते लोकांना पटत नाही. म्हणून तुम्हा सर्वांना सांगतो की आपल्याला भक्कमपणे आपल्या विचाराबरोबर राहण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घ्यायची. आमचे नेते आदरणीय पवारसाहेब आज लढतात 83 वर्षाचा युवक युवक सकाळी 6 निघतात मध्ये आले लोकांना भेटतात दुपारची एखादी सभा करतात एखाद्या गेस्ट हाऊसवर कार्यकर्त्यांशी बोलतात पदाधिकाऱ्यांशी बोलतात त्याचं नियोजन ते करतात आणि परत संध्याकाळी एक सभा घेतात आणि रात्री 10-11 वाजता परत पदाधिकाऱ्यांना भेटतात. अहो 83 वर्षाचा एक युवक पवारसाहेबांचं हे करू शकतो. अनेक युवक जे खऱ्या अर्थाने 36-40 वर्षाचे आहेत ते अशा पद्धतीने काम करत नाही. खरं काही लोकांसाठी सत्ता ही ऊर्जा असते आणि पवारसाहेबांसाठी तुम्ही ही ऊर्जा आहे महाराष्ट्र हा ऊर्जा आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांची ऊर्जा आहे. म्हणून आज सत्तेत न जाता कदाचित विचार केला असता तर साहेब रिटायर पण झाले असते संस्था बघितल्या असत्या पण त्यांना माहिती आहे ज्या विचाराच्या विरोधात गेले 60 वर्ष ते लढत आहेत तो विचार आणि त्या विचाराला जर आज ताकद मिळाली तर उद्या सर्वसामान्य लोक अडचणीत येणार. उद्या आपल्या हातामध्ये काम दिलं जाणार नाही उद्या आपल्या हातामध्ये दगड दिले जातील दगड. जाती जातीमध्ये वाद निर्माण केला जाईल धार्मिक वाद केला निर्माण केला जाईल आणि त्याच्यामध्ये गरिबाचीच गरज जाणार गरिबाची दुकानं फुटणार गरिबाच्याच मुलांच्या हातामध्ये दगड असतात आणि तो दगड राजकीय द्वेषातून काही पार्टींनी जर लोकांना भडकवलं तो ज्या व्यक्तीच्या डोक्यात पडणार तो सुद्धा गरिबाचाच मुलगा असणार श्रीमंत आणि नेते एसी मध्ये बसून नुसती मजा बघणार नुसती मजा. त्यामुळे याच्यातून आपल्याला काय मिळणार नाही. आपण सातत्याने सरकारला हेच बोललो नाही मुद्द्याचं बोला आमच्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी काय येत नाही मुद्द्याचं बोला आमच्या मतदारसंघामध्ये बंधारे काय येत नाही मुद्द्याचं बोला आमच्या मतदारसंघामध्ये कसले ते बंधारे असं हवा लागलं बोलून बंधारे काय येत नाही हा प्रश्न तुम्ही करा. आज तुम्ही मला सांगा आपल्या या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये पावसाची काय परिस्थिती हो आहे का पाऊस 20-30% पाऊस या भागामध्ये झालेला नाही. आता विमा आपण सर्वांनी घेतला 21 दिवस पाऊस आहे का 21 दिवस जर पाऊस आला नसेल तर तुम्ही विमा जर घेतला असेल तर तुम्हाला 25% रक्कम लगेच तुमच्या अकाउंटला देण्याची जबाबदारी तिथं असणाऱ्या विमा कंपनीची सरकारची आले का पैसे तुमच्याकडे मग काय याबद्दल बाई बैठका होत नाही काय याच्याबद्दल चर्चा होत नाही. अहो 3-3 मंत्री आहेत ना आपल्या जिल्ह्याला का तिन्ही मंत्र्यांचं तोंड तिन्ही दिशेने आहे. अहो आमचं तोंड आमच्या भविष्याच्या दिशेने आहे पण आम्हाला सरकारकडे काहीतरी मदत मिळायला पाहिजे ना. आज पाऊस देण्यासाठी काय पब्लिक जबाबदार आहे का. पण आम्ही विमा घेतला असेल तर 25% रक्कम आमच्या हातामध्ये आज पाहिजे आम्हाला. आज पिकाची काय परिस्थिती आहे आज तूर चढली उडीद चढलाय सोयाबीन चढलेलं आहे मक्याची परिस्थिती वाईट आहे कपाशीची परिस्थिती वाईट आहे पण सरकारने याच्याबद्दल काय धोरणात्मक निर्णय घेतला
नाही, चर्चाच नाही, काय पडलं नाही होत त्यांना तुमच्याबद्दल, लोकांबद्दल काय पडलं नाही, त्यांना काय करायचंय? शासन आपल्या दारी, 8 ते 10 कोटी रुपये खर्च करता, 8 ते 10 रुपये कोटी रुपये ज्या योजना तुमच्या घरापर्यंत सरकारी पोहोचवल्या पाहिजे त्या तुमच्या घरापर्यंत न पोहोचवता एका जिल्ह्याच्या ठिकाणी लोकांना बोलावलं जातं आणि तिथं कागद हातामध्ये दिला जातो, येण्या जाण्याचा खर्च असेल, जेवायला कधी मिळत नाही, काही व्हिडिओ तुमच्या भागातले आणि सर्वांनी बघितले, अक्षरशः सामान्य लोकांची चेष्टा चालली चेष्टा, जी योजना तुमच्या हक्काची तुमच्या घरी दिली पाहिजे त्याचा एक तमाशा जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी केला जातो। अरे एखाद्या गरीब महिलेला तिथं जर पेन्शन मिळत असेल, 1000 2000 रुपये जर मिळत असतील, 1200 रुपये मिळत असेल, तिथं त्याचं घर चालत नाही, औषधाचा खर्च निघतो। एखाद्या महिलेला पती नसेल, एकटी असेल, त्या पैशातून तिचं घर चालत, चार पैसे हातामध्ये आल्यानंतर काहीतरी भात घेऊ शकतात, काहीतरी घर चालू शकतात, दोन महिने तुम्ही त्यांना लाभ मिळत देत नाही का? आणि मुख्यमंत्री आले पाहिजे, उपमुख्यमंत्री आले पाहिजे, तमाशा झाला पाहिजे, मोठा आवाज झाला पाहिजे, गर्दी आली असं दाखवलं पाहिजे। आणि म्हणून शेवटचा नेता बोलता बोलता 50% लोक घरी निघून जातात हे सुद्धा यांच्या सभेमध्ये कळत नाही अशी यांची परिस्थिती आहे। आज आदरणीय पवार साहेब तुमच्या सर्वांच्या हितासाठी लढत आहेत आणि आपल्याला सुद्धा तिथे लढायचंय, अनेक विषय अनेक गोष्टी आहेत, त्याच्याबरोबर कपाशीच्या बाबतीत तुम्हाला माहिती की जेव्हा कपाशीचे भाव लय भारी होते, तुम्हाला सर्वांना फायदा होणार होता, तेव्हा ऑस्ट्रेलियातून कपाशी आणली होती, कांद्याचे भाव उदर वाढायला लागले, तेव्हा एक्सपोर्ट ड्युटी वाढवली, तिथं वाटोळ झालं, त्याच्याबरोबर जेव्हा रेट 2 रुपयाला होते तेव्हा कुणीही सरकारी त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही। अशा दृष्टिकोनातून सामान्य लोकांना कुठेतरी विश्वासात न घेता हे सरकार तिथं चालू आहे। आणि आम्ही जेव्हा मुद्दा मांडतो, आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतो, आम्ही अधिवेशनामध्ये काय मुद्दा मांडला युवकांचा, आज महाराष्ट्रातले सामान्य लोक अडचणीत आहेत आणि जेव्हा प्रायव्हेट मध्ये त्यांना हाताला काम मिळत नाही मुलांना, तर मग सरकारी नोकरीमध्ये काम मिळेल का यासाठी ते प्रयत्न करतात। मग सरकारी भरती तुम्ही काढल्यानंतर प्रत्येक परीक्षेसाठी प्रत्येक पेपरसाठी सामान्य कुटुंबातल्या मुलांकडनं आपण किती रुपये गोळा करतो, किती रुपये वसूल करतो, 1000 रुपये। अरे तुमच्यातल्या एखाद्या नेत्याला मंत्रीपद मिळत नसेल तर सहज तुम्ही विकास निधी 150 कोटीचा देता, एखाद्या नेत्याला तुम्हाला मंत्रीपद देता येत नसेल तर सहज त्याच्या काठ्यांना 200 कोटी देता, आणि गरीबाची पोरं शिकत असताना त्यांना कुठे काम मिळत म्हणून प्रशासकीय भरतीमध्ये ते प्रयत्न करतात, त्यांच्याकडे आपण 1000 रुपये वसूल करतो। आणि जेव्हा हा मुद्दा आम्ही मांडला तेव्हा सरकारकडनं काय उत्तर आलं, हे जे तुमची मुलं आहेत जे अधिकारी बनण्याचं स्वप्न मनामध्ये ठेवतात ते अजिबात सिरियस नाहीत, त्यांना काही जीवनाचं पडलं नाही असं भाजपच्या नेत्याचं तिकडं सांगणं आहे। आणि काय तुम्ही राजकारण करता, इतर नेत्यांसाठी करोडो रुपये आणि आमच्या युवकांसाठी तुम्ही कुठेही लक्ष देत नाही, हे कुठेही आम्हाला पटणार नाही। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आरक्षणाचा प्रश्न मुद्दामून तापूर ठेवायचा, मराठा आरक्षणाचा विषय हा पार्लमेंट मध्ये म्हणजे केंद्र सरकारच सोडू शकत, खासदार ठरवत नाही काय बोलायचं, खासदारांना भाजप सांगत असतं काय बोलायचं,
मराठा आरक्षणाचा विषय तुम्ही तिथं मांडत जेव्हा छत्रपती संभाजी राजेंना मुद्दा मांडायचा होता तेव्हा त्यांना बोलून दिलं जातो. मग संजय राऊत साहेबांनी मुद्दामून सांगितलं स्पीकर साहेबांना की साहेब छत्रपती संभाजी राजेंना बोलून द्या, एकदम महत्वाच्या विषयावर ते बोलणार आहेत. आणि मग त्यांना 5 मिनिटं बोलण्याची संधी दिली. का तुम्हाला चर्चा करायची नाही? गेल्या पार्लमेंटमध्ये इंडब्ल्यूएस कोटा आला, 50% पुढं आरक्षण आधीच गेलेलं आहे. मग मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे? मग तसं धनगर समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे? मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे? पण नाही, भाजपचा खरा विचार आपण जर बघितला तर तो आरक्षणाचा विरोधात आहे, संविधानाचा विरोधात आहे. भाजपचे नेते म्हणतात संविधान बदलायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला दिला, जो संविधान आपल्याला दिलं, हे यांना बदलायचंय. यांना एकेकाळ शाही आपल्या देशामध्ये आणायची. एक नेता बोलणार या दिशेने जायचं म्हणजे त्या दिशेने जायचं, अशी एकेकाळ शाही या देशामध्ये या सगळ्यांना आणायची आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना सांगतो की विचार जपणं हे त्यासाठी महत्वाचं आहे. काल जालन्यामध्ये काय झालं? मी स्वतः तिथं आज 5:30 वाजता गेलो होतो. एक सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी आंदोलन करतो. आता तुम्ही सुद्धा आंदोलन करता का नाही करत? आपल्या कुठल्या तरी बंधाऱ्याची जमीन आहे की तुम्हाला भूमी मिळत नव्हती, त्यासाठी तुम्ही आंदोलन केलं, बरोबर का नाही? हा आपला हक्क आहे. पैसे मिळाले का नाही माहित नाही मिळाले. आता ती व्यक्ती मराठा आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसली. आता तिथं अनेक लोक त्याला भेटत होते, गाव भेटत होते, तालुक्यातील लोक येऊन भेटत होते. आणि मग त्यांच्याशी चर्चा करत होते, पाठिंबा देत होते. मुख्यमंत्री साहेबांशी त्यांची चर्चा झाली होती. पण 2 दिवसामध्ये तिथं पोलीस फोर्स हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला. 200 पोलीस पहिल्या दिवशी आले, नंतर 350 झाले, काल तो आकडा 500 वर गेला. सरकारी डॉक्टर आले होते, व्यक्तिगत आंदोलनकर्त्यांनी सुद्धा काही डॉक्टरांना बोलवलं होतं, डॉक्टर चेक करत होते. डॉक्टरांचं म्हणणं होतं की शुगरची अडचण नाही, बीपीची अडचण नाही, अजून 3 दिवस आंदोलन केलं तरी काही फरक पडणार नाही, हे आरोग्याच्या बाबतीत हा एकदम फिट माणूस आहे. झाली चर्चा. मग हे सगळे पोलीसवाले थोडा वेळ बाहेर गेले, 5 मिनिटात कोणाशी फोनवर बोलले माहित नाही, आणि 5 मिनिटांनी परत आले आणि डायरेक्ट आंदोलन करताना उचलण्याचा प्रयत्न केला. लोक कवळली, लोक म्हणले तुम्ही करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने लोक बोलल्यानंतर तिथे असताना पोलीस प्रशासन आले, 300-400 पोलिसांनी हातामध्ये ज्या लाठ्या होत्या, काठ्या होत्या, जे दिसेल त्याला मारलं, जे दिसेल त्याला मारलं. लहान मुलींना मारलं, मुलांना मारलं, बायकांना मारलं. शासन बसले होते ना, का तुम्हाला लाठीचार्ज करायची वेळ आली? आणि राज्यकर्ते काय म्हणतात की आमच्या दगडफेक आधी झाली मग लाठीचार्ज झाला, असे मत काहीच झालं नाही. पहिला लाठीचार्ज झाला. मग तुम्हा सर्वांना विचारायचंय, आपली आई बहीण तिथं असेल आणि त्यांना जर कुणी लाठीचार्ज करत असेल, पोलीस प्रशासनाची पण व्यक्ती असते, आपण शांत बसणार का? मग त्यातले काय युवा चिडले. मग लाठीचार्ज पहिला झाला आणि मग काय ठराविक मुलांनी दगड हातामध्ये घेतले आणि मग ते पोलिसांकडे मारले. अशा परिस्थितीमध्ये वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. असा जर आवाज दाबला जात असेल, अशा पद्धतीने जर कुणी शांततेत आंदोलन करत असेल आणि मग तुम्ही तिथे येऊन लाठीचार्ज करत असता, तसं देहूमध्ये सुद्धा वारकऱ्यांवर पहिल्यांदा लाठीचार्ज यंदा या भाजपच्या काळामध्ये झाला. उद्या हे वाढत जाणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या हक्कासाठी, पाण्यासाठी, नाहीतर इथं दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी जर आंदोलन करत बसला तर उद्या तुम्हालाही मारलं जाईल, तुमच्यावर लाठीचार्ज केला जाईल. यांना हेच करायचं ना, यांना लोकशाही नकोय, यांना इलेक्शन नकोय, यांना एक अधिकार शाही पाहिजे, सगळे एकाच्या हातामध्ये. आणि अशा पद्धतीने हे काम करत असतील तर उद्या, आणि काय सांगतो, जर कोणी आंदोलन करायचा प्रयत्न केला, विषय मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा आवाज लागला जाईल. इथे एक सरपंच आहे, लढताय नवरा बायको, आणि काय लढतात सर, तर लोकांसाठी लढतात. पण मग अनेक अडचणी त्यांना सोसाव्या लागतात ना.
पुलिस त्रास देता है, अधिकारी त्रास देता है, काम होत नहीं। ही पद्धत योग्य नहीं। ही अख्या महाराष्ट्र मध्ये अशी पद्धत आहे, अख्या देशामध्ये आहे। आणि म्हणून लोक जेव्हा एकत्रित येतात, इंडियाच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत। 30 पक्ष एकत्रित होऊन इंडिया नावाची एक संघटना त्यांनी सुरू केली आहे। आणि अशा या संघटनेमध्ये समविचारी पक्ष एकत्रित भाजपच्या विरोधात आले, आणि मग भाजपाकडे कुठेतरी घाबरले। जेव्हा तेव्हा इंडियाची बैठक असते, मुद्दा म्हणून बैठक लावायची, मुद्दा मिश्र बोलायचं, भाषण करायची। काल जेव्हा लाठीचार चालला होता ना जालन्यामध्ये, तेव्हा भाजपच्या नेत्याची भाषण चालू होती, भाषण। असे विचाराचे लोक आहेत। आणि आज या विचाराच्या लोकांच्या विरोधात 83 वर्षाचा आपला युवक तिथं लढत आहे। त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती करायची की आपल्या सर्वांचा हक्काचा विचार जपण्यासाठी, भवितव्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढावं लागेल। भाजप ही जी कीड लागलेली आहे, ती कुठेतरी आपल्याला संपवावी लागेल। आम्हाला पण टेन्शन आहे ना, तुम्हालाच दाबलं जातं, तुमचाच आवाज दाबला जातो असं नाही, पण आम्ही भूमिका घेतली ना। तुम्ही तुमच्या कुटुंबावर एखादी परिस्थिती आली तर पंगा घेता ना? किती ताकदवान तुमचा माणूस असेल तर आपल्या कुटुंबासाठी पंगा घेता का नाही घेत? आम्ही पण तीच भूमिका घेत, आम्ही भाजपच्या विरोधात पंगा घेतला। आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या हक्कासाठी पंगा घ्यावाच लागेल, लढावं लागेल। शांत बसून क्रांती होत नसती, शांत बसून सोसावंच लागतं। आणि क्रांती घडवायची असेल तर रोडवर उतरावं लागेल, चांगल्या विचाराने लढावं लागेल। आणि आज या महाराष्ट्रामध्ये क्रांतीची सुरुवात झालेली आहे, आणि ती क्रांतीची सुरुवात या महाराष्ट्राचे सामान्य लोक आणि युवा लोक ही क्रांती करणार आहेत। आणि पवार साहेबांना गेल्या 7 वर्षाचा अनुभव, पवार साहेब सुद्धा युवाच आहेत, वय किती असलं तरी एखाद्या युवाला लाजवेल एवढं काम आदरणीय पवार साहेब करतात। त्यामुळे 5 तारखेला एक सभा जळगावला होणार आहे, माहिती का? 5 तारखेला कुठे सभा? किती वाजता आहे? बर, जे जे लोक येणार नाही त्यांनी हात वर करा। एका मतदारसंघामधून काही लोक इच्छुक होते,
इच्छुक असताना पण आज त्यांनी ठरवले की भाजपच्या तिथल्या उमेदवारांना पाडायचं म्हणजे पाडायचंच. आणि मग एक व्यक्ती ठरवलं की आमदारकीसाठी ती व्यक्ती उभा राहील आणि नगरपालिका जिल्हा परिषद साठी एक व्यक्ती उभा राहील असं एक कुठेतरी सेटिंग नाही तर अंडरस्टँडिंग कोल्हापुरामध्ये एका मतदारसंघामध्ये झालेलं आहे. जामनेरमध्ये आणि पाचोरामध्ये काय परिस्थिती आहे मला माहित नाही पण रवींद्र भैयांनी पुढाकार घ्यावा इथल्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित बसवावं आणि मग योग्य असं नियोजन करून काही झालं तरी आपले या जिल्ह्यातून सहा पेक्षा जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न करत असताना सर्वांनीच एकत्रित व्हावा अशी विनंती करतो. बरोबर का नाही? मतदार आपल्या बाजूने असतात हे इलेक्शनच्या तोंडावर काहीतरी गडबड होते आणि मग तिथं मतदार चुकत नाही पण आपले नेते चुकतात. तुम्ही जे म्हटलं काय असेल ते तुमच्या सगळ्या गोष्टी मार्गी लावा अशी विनंती इथे करतो. परत एकदा 5 तारखेला कुठे सभा माहिती ना साहेबांना त्या सभेसाठी कोण येते? पवारसाहेब. पवारसाहेब ऐकायला येणार का? आपल्या 83 वर्षाच्या योद्ध्याला ताकद देण्यासाठी सगळेजण प्रयत्न करणार का? आपल्या तालुक्यापासून आपण प्रयत्न सुरू करणार का? उद्या करणार का? आजपासून करणार? शांत बसून चालेल का? आज जर आपण शांत बसलो तर युवांना मला सांगायचंय की उद्या आपल्याला बघता येणार नाही. आपल्याच पिढीचा हा प्रश्न असेल तर पुढच्या पिढीचं काय होणार या बाबतीत तुम्ही सर्वांनी विचार करा आणि लढायचं आणि जिंकायचं पण एवढंच या ठिकाणी सांगतो. आमचं जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.